सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा, पैनल नंबर 26। सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा, पैनल नंबर 26। रिश्तो.com इंडिया जी नंबर वन सिंधी ऑनलाइन मैट्रिमोनी। असावट फ्री रजिस्ट्रेशन आहे, नॉमिनल मेंबरशिप चार्जेस आहिन, काउंसलिंग भी प्रोवाइड करना आहियो, असा सा हजारे सिंधी परिवार जोड़ेला आहिन। पेड मेंबर्स जे लाए फ्री रिश्तो मीट, एक कॉन्फ्रेंस रूम वो भी रिफ्रेशमेंट सा गड, तपो इंतजार छाजो, खणो फोन ए कांटेक्ट कयो रिश्तो.com। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताजा खबरें देखने के लिए हमारे न्यूज चैनल को जरूर सब्सक्राइब करें। आमच्या आरके तळेजा महाविद्यालयाच्या एनसीसीचे विद्यार्थ्यांनी रिपब्लिक डे 74 विशेष अशा असे प्रोजेक्ट बनवलेत। त्याच्यात फ्लॅग एरिया ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये 1947 पासून तर 2022 पर्यंत झेंड्याचा कसा विकास होत गेला, त्यात कसा बदल होत गेला हे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। सोबतच त्यांनी एक तोफ बनवली आहे, त्या तोफमधनं फायरिंग करून दाखवली आहे, ती कशी वर्किंग करते ते सगळं दाखवलेलं आहे। किल्ल्याचा लुक त्या ठिकाणी दिलेला आहे, तुम्ही पिक्चरमध्ये बघू शकता। बाजूला ॲक्टिव्हिटी बोर्ड लावलेला आहे, वर्षभराच्या आमच्या ॲक्टिव्हिटीज काय असतात त्या ॲक्टिव्हिटी त्यामध्ये दाखवलेल्या आहेत। आणि आजच्या सगळ्या कार्यक्रमाचं मेन आकर्षण जे आहे ते आमचं S-400। बऱ्याच दिवसांपासून डोक्यात कल्पना होती की आम्ही S-400 बनवायचं आहे, कारण की आम्ही याच्या आधी टँक वगैरे बनवलेले, त्याच्यातनं फायरिंग पण केलेली आहे, तर S-400ची कल्पना आमच्या डोक्यात होती। आम्ही हे सगळे जे प्रोजेक्ट बनवले ते टाकाऊपासून टिकाऊ, म्हणजे आता S-400 आम्ही ज्या कुंड्या आहेत, वेस्टेज गेलेल्या कुंड्या आहेत, बादल्या आहेत, कलरच्या बादल्या आहेत, त्या बादल्यांचा वापर केलेला आहे, एक ठेलागाडी तिचा वापर केलेला आहे, आणि बऱ्याच अशा वस्तू ज्या टाकलेल्या वस्तू होत्या त्या आम्ही तिथे त्याच्यापासून ते S-400 बनवलेले। S-400ची विशेषता काय आहे की ते आपण रशियाकडनं इम्पोर्ट केलेलं एक डिफेन्स सिस्टम आहे। रशियाकडनं इम्पोर्ट केलेलं डिफेन्स सिस्टम बॉर्डरवरती जिथे 400 किलोमीटरच्या रेडियसमध्ये काम करत असतं, परकीय कुठलेही हवाई जहाज आपल्या सीमेमध्ये प्रवेश करेल त्या हवाई जहाजाला ते वरच्यावरच त्याला उडवू शकतं, ही त्याची क्षमता आहे। एका टायमाला त्यातनं 36 प्रकारचे मिसाईल जे आहेत ते बाहेर येतात, आणि जर कितीही रॉकेट म्हणा किंवा कितीही हवाई जहाज बाहेरून आपल्यावरती आक्रमण करत असेल, तर त्या 400 किलोमीटरच्या रेडियसमध्ये हे वर्क करेल आणि त्या वरच्यावरच त्या यांना नेस्तनाबूत करेल। हे असं मुलांनी इथे बनवलेलं आहे, त्यातनं फायरिंग पण आपण करून इथे दाखवलेली आहे, आणि नक्कीच बाकीच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रेरणादायी ठरणार आहे। आज कॅप्टन बडगुजर साहेब आणि त्यांची सर्व प्राध्यापक वर्ग आणि NSS चे कॅडेट यांनी RKT कॉलेजमध्ये एक तोप बनवलेली आहे। त्यानंतर त्यांनी त्या तोपेमधून कसं वर्किंग केलं जातं याबाबत प्रात्यक्षिक दाखवलं। त्यांनी इथं आपले म्हणजे झेंड्याची डेव्हलपमेंट कशी कशी होत गेली रिपब्लिक डे 1947 पासून तर 1950 काय होता, 2014 काय होता, 2022 काय होता, त्याची डेव्हलपमेंट पण दाखवलेली आहे। फार कष्टपूर्वक त्यांनी हे सर्व बनवलेलं आहे। मला तर असं वाटतं हे सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांचे कष्ट पाहावेत, आज हे ॲप्रिशिएट करणारी गोष्ट आहे, म्हणूनच मी इथे आलो होतो खास पाहण्यासाठी। त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन, थँक्यू। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।